जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भगवान आला एकदम जबरदस्त वीडियो आपले चैनल वायर क्रिएशन वरती। तर आजचा वीडियो फुल खतरनाक एकदम विशाल वीडियो झालेला आहे, कारण तो अपन बीटसिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे। आणि हा जो वीडियो तो अपन अलर्ट मोशन ऐप्लिकेशन वरून बनवलेला आहे। भावनो, आजच्या वीडियोचे मटेरियल तुम्हाला आपली वेबसाइट वरती भेटून जाईल आणि वेबसाइटची लिंक तुम्हाला आपल्या वीडियोच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटूनच जाईल। तर आजच्या वीडियोला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठी मधून शिकवत असतो। तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ। तर चला भावनो, तुम्ही अलर्ट मोशन मध्ये आपला जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेडबीट ऍड करून दिलेले आहे। तर इथून आपण काय करायचं आहे, इथून आपण सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर, जी येल्लो कलरची जी वायर क्रिएशनची लेअर आहे, ते आपल्याला इथून डिलीट करायची आहे। लेअर डिलीट केल्यानंतर आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। सिंपली आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल, तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं, नेक्स्ट व्हिडिओवरती यायचं आहे आणि थोडासा जो एक्स्ट्रा झालेला व्हिडिओ आहे तो आपल्याला इथून ट्रिम करायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं, आपण 15.28 सेकंदाच्या बीटवरती येणार आहे बरोबर, कारण इथून आपण लिरिक्स व्हिडिओ ट्रिम केलेला आहे। तर इथून पुढे आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। आपली जी फर्स्टवाली इमेज आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला थर्डवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन एक्स्ट्रा झालेली जी इमेज आहे ती आपल्याला इथून ट्रिम करायची आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। जिथे डबल बीट आहे तिथे कसे ॲड करायचे, तर त्याच्या मागच्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। आपली जी इमेज आहे ती इमेज ॲड करायची आहे, थ्रेडवर्कवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, त्याच्या जवळची जी बीट आहे ती सोडायची आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला तो ट्रिम करायचे। तर अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे। तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भाऊंनो, अशा प्रकारे आपण दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। इमेजेस ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर सिंपली प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। मिडावरती गेल्यानंतर तुम्हाला मटेरियलमध्ये एक बॉर्डर भेटून जाईल जे आपल्याला ते ॲड करायचे आहे। बॉर्डर ॲड केल्यानंतर आपल्याला थ्रेडवर्कवरती जाऊन स्टिटो कॉम्पोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायचे। त्याच्यानंतर काय करायचं, आपण जे इमेजेस ॲड केले त्यांना आता आपल्याला इफेक्ट देऊन घ्यायचे। तर त्यासाठी तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला जो शेकीपेडचा प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे आणि आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो आपल्याला इथून कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि जिथून आपण इमेजेस ॲड केले तिथे यायचं आहे, म्हणजेच बरोबर 15.28 सेकंदाच्या बीटवरती। आणि आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे, जिथे जिथे मी तुम्हाला डबल बीट दिले इथे एक बीट आहे, त्याच्यानंतर लगेच जवळ एक बीट आहे, अशा तुम्हाला जिथे जिथे बीट दिले त्याच्या पुढची जी इमेज आहे त्या इमेजला आपल्याला आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो पेस्ट करायचा आहे। तर इथे आपण केला, त्याच्यानंतर कुठे डबल बीट आहे इथे, तर याच्या पुढची इमेज ही, या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1, त्याच्यानंतर कुठे डबल बीट आहे इथे, तर इथे आपला इफेक्ट नंबर आपला जो 1 आहे तो पेस्ट करायचा, त्याच्यानंतर इथे। तर जिथे जिथे मी तुम्हाला डबल बीट दिलेले तिथे तिथे आपल्याला काय करायचं, आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपले शेकीपेड प्रेझेंटवरती यायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 2 आहे तो आपल्याला इथून कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। बीटमार्कवरती आल्यानंतर आता जेवढे इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला काय करायचं, आपला जो इफेक्ट नंबर 2 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे। आता इफेक्ट नंबर 1 दिल्यानंतर जेवढे इमेजेसमध्ये आपल्याला राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला काय करून घ्यायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 2 आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे। तर भाऊ, अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतो आहे, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे। इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भाऊ, भेटू असाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।